समोर आपल्या सगळ्यांचं बप्पा विघ्नहर्ता या कार्यक्रमात खूप खूप स्वागत करते. मंडळी, महाराष्ट्रातला सर्वात मोठा उत्सव म्हणजे गणेश उत्सव मानला जातो, पण यंदा हा उत्सव तितक्या थाटामाटात जोश जल्लोषात साजरा करणं शक्य नाही आहे, कारण कोविड-19 विघ्न आपल्या सगळ्यांपुढे आहे. तेव्हा यंदा हा उत्सव आपल्या सोलापुरात कोणत्या प्रकारे साजरा केला जातोय हेच आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेतो. तेव्हा आज आपण आलेलो आहोत ओम गर्जना युवा शक्ती सामाजिक व सांस्कृतिक तरुण मंडळ इथे पाहायला की हे यंदा हा गणेशोत्सव कोणत्या प्रकारे साजरा करतायत, या 10 दिवसांमध्ये त्यांनी हा उत्सव कोणत्या प्रकारे साजरा केला आणि दरवर्षी हा उत्सव कोणत्या थाटामाटात साजरा केला जातो. चला तर मग ऐकूयात या गणपतीची कहाणी. नमस्कार सर. नमस्कार. नाव काय सर आपलं? मी श्याम सिद्धराम देवधुरी, मी ट्रस्टी आहे. अच्छा सर, दरवर्षी खरं तर बाप्पाची खूप सुंदर आणि मोठी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते, विशाल मूर्ती पाहायला मिळते आणि चांदीची आभूषणं आपल्याला पाहायला मिळतात. तर सर, कधीपासून आपण हा उत्सव इथे साजरा करताय आणि या मंडळाचा इतिहास काय आहे? या मंडळाचा इतिहास असा आहे, गेल्या 15 वर्षे झाले. एक छोटा गणपती होता, ह्या गाळ्यामध्ये वगैरे आम्ही बसवलं, त्यावेळेला बांधकाम चालू होतं, ह्या भागात लोक पण कमी होते. मग कमी असताना आम्ही प्रत्येकाने ह्या भागात विचार केला, बाबा आपण एकत्र यावं. मग आम्ही सगळे छोटे छोटे मुलं बसवत होते, त्यावेळेला आम्ही हे मोठं रूपांतर झालं. त्यानंतर 2008 आमचं रजिस्ट्रेशन केलं, आम्ही ट्रस्ट झाले, काय 11 लोक आम्ही ट्रस्टी आहे. त्यानंतर हे एवढं मोठं रूपांतर झालं. आम्ही त्या चौकात आम्ही गणपतीवर बसवतो दरवर्षी. ह्यावर्षी कोविडमुळं ह्या देशात महामारी असं एवढं मोठं असल्यामुळं आम्हाला शासनाने जे निर्बंध घातले त्या निर्बंधानुसार आम्ही बाप्पाचं उत्सव साजरा करतो आहे. आणि आम्हाला शासनाने असं नेम दिलं की बाबा गर्दी 10-12 लोकांच्या वर तुम्ही हे करायचं नाही, आम्ही त्या मंडपसुद्धा मारायचं नाही. आम्ही शासनाचा नियम आम्ही अटी पालन करून आम्ही हे साजरा करत आहोत. पण असं ऐकलं जातं की या विभागातलं हे एकच मंडप आहे, मंडळ आहे, तर इथे खूप मोठ्या प्रमाणात अगदी खूप उत्साहात इथे हा गणेशोत्सव साजरा केला जातो. मग दरवर्षी हा उत्सव कसा साजरा केला जातो? दरवर्षी आमचे महिला असतात, जवळजवळ 3-4 हजार महिला असतात मिरवणुकीला. फार मोठं मिरवणूक निघते इथं आणि आमचं लेझिम मर्दानी खेळ तो प्रसिद्ध आहे, त्याला बघण्यासाठी लोक इथं येतात. आणि गेल्यात आम्हाला 4 वेळा आयुक्ताचं ढाल मिळालेलं आहे आणि प्रथम क्रमांक आम्ही त्या कामटेसाहेब होते स्वर्गवासी, त्यांच्याकडून आम्हाला प्रथम क्रमांक मिळाला चक्री डाल. त्यानंतर उपाधीसाहेब होते, त्यांच्याकडून आम्हाला प्रथम क्रमांक मिळालं. त्यानंतर शिंगावकर साहेबाकडून मिळालं. त्यानंतर आत्ता परवाच तांबडेसाहेब होते, त्यांच्याकडून सुद्धा आम्हाला इथं समोरच आहे मिळालं. ह्या भागात एक उत्कृष्ट मंडळ म्हणून ते आपल्याला पोलीस खात्याने आम्हाला या नजरेने बघतो. वा वा, म्हणजे या उत्सवामध्ये फक्त पुरुषच नाही तर महिला सुद्धा उत्साहाने सहभागी होतात. खरंच खूप छान वाटतं असं ऐकून, कारण या सगळ्या उत्सवांचा उद्देश एकच असतो की प्रत्येक जणाने एकत्र येऊन मस्तपैकी हे उत्सव साजरे केले पाहिजेत. तेव्हा आता यंदा या 10 दिवसांमध्ये तुम्ही कसा हा उत्सव साजरा केला? मग दरवर्षी आम्ही काय करतो, महिलांचा कार्यक्रम पैठणी वगैरे असते होतं, मोठ्या प्रमाणात महिला सहभागी होतात. महाप्रसाद असतो 4-5 हजार लोकांचा आणि शेवटच्या दिवशी आम्ही करतो. यावेळेला कोविडमुळे आम्ही ते करू शकलो नाही गर्दी टाळण्यासाठी. आणि छोटे छोटे लहान मुलांचा कार्यक्रम असतो. प्रत्येक आम्ही तर 10 दिवस कंटिन्यू आम्ही सामाजिक उपक्रम राबवतो. हे मंडळाचं वैशिष्ट्य आहे मॅडम, सांगायचं म्हणजे की आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या भागात एक भाग एक गणपती आमचा संकल्प होता, ते आम्ही राबवले, ते यशस्वी झालो आम्ही. आणि छोटे छोटे असतात ते का मंडळ ह्याच्यात सामील होणारच नाहीत. आणि आमचे 1000-1500 सभासद ह्या मंडळाचे आहेत. आणि आम्ही स्वतःचे गेल्या वर्षी आम्ही एक नवीन संकल्प राबवली, मिरवणूक कॅन्सल करून इथे एक आमचं मारुती मंदिर आहे 4000 स्क्वेअर फूटमध्ये, ते पूर्ण आम्ही गोरगरिबासाठी आम्हाला ते मंगलकार्य करता येईल का म्हणून आम्ही ते शेड उभा केलं 12 लाखाचं. आणि ते मोफत देण्याचं, आम्ही गरीब लोकांना मोफत देण्याचं, जे पैसे देणार आहेत ते त्यांच्या मनाने जे देतील त्या हिशोबाने आम्ही ते शेड उभा केलेलं आहे. आणि ह्या 10 दिवसात आम्ही काय राबवलं म्हणजे ह्या ब्लड डोनेशन झालं, शासनाने जे निर्बंध केलं त्या निर्बंधच्या हिशोबाने आम्ही हे सगळं राबवत आहोत. आणि आम्ही शासनाचं पुढं कुठलंही आम्ही अध्यासाचं पालन तोडणार नाही. आणि गर्दी आम्ही शक्यतो सगळ्या महिलांना सांगितलं, यावर्षी तुम्ही येऊ नका, पुढच्या वर्षी या. आणि खरं तर उत्सव म्हटलं की मग लोकांमध्ये एक वेगळा उत्साह असतो आणि मग गर्दी होतेच, पण यंदा कोविड-19 विघ्नामुळं हे टाळलंच पाहिजे आपण. तेव्हा खूप सुंदर उपक्रम तुम्ही राबवताय, म्हणजे मिरवणुका वगैरे गोष्टी या सगळ्या उत्सवामध्ये होतात, पण तुम्ही जी गोष्ट केली ती खरंच कौतुकास्पद आहे. अशीच तुमची हा मंडळ जो आहे तो चालू देत, असेच तुमचं काम चालू देत आणि एकदम उत्साहात हे उत्सव साजरे होऊ देत. पण आता यंदा जे प्रेक्षक तुम्हाला पाहतायत त्यांना काय संदेश देताल? मी प्रेक्षकांना संदेश देतो, हा महामारी गणरायाला मी चरणी मी वंदन करतो,
हा मोठा महामारी देशावर संकट आलेलं आहे, भारतावर, देशावर, सगळ्या जगावर संकट आलेलं आहे, हे लवकरात लवकर कसं बाहेर पडेल आपण, ह्या सगळ्यांनी गणरायाची आपण प्रार्थना करूया. आणि मी जनतेला संदेश देतो, आपण संयम बाळगा, थोडे दिवस संयम बाळगू, असले संकट येत राहतात, आपल्या मग बाप्पा असलेला आज ना उद्या निघून जातील असं मला वाटतं. अगदी बरोबर. आणि ज्याप्रमाणे आपण म्हणतोच की बाप्पा हा विघ्नहर्ता आहे, सुख करता दुःख हरता आहे, तर बाप्पा आपल्याला सुख देऊन आपली सगळी दुःख आणि विघ्न हरून नेतीलच. तेव्हा यंदाचा हा उत्सव खरंच संपत आलेला आहे, उद्या बाप्पाचं विसर्जन सुद्धा होणार आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल, विसर्जन कसं होणार आहे काय? विसर्जन आम्हाला, मी शांतता कमिटी सदस्य आहे, गेल्या 20 वर्ष झालं. आम्हाला पोलिसांनी आणि प्रशासनाने आम्हाला सांगितलं की ह्या भागातले जे मंडळ आहेत किंवा छोटे छोटे घरगुती गणपती आहेत त्या कंबरतलावला नेणार नाहीत, ते तुमच्या घरातच विसर्जन करा. नसेल तर तुम्ही एक वर्ष तुमच्या घरात ठेवा गणपती. आम्हाला टिपरे मॅडमनी सांगितलं, तुमच्या घरात एखादा गरोदर महिला असेल तुम्ही गणपती विसर्जन करणार नाही, तसंच समजा, आणि ते एक वर्ष तुम्ही गणपती ठेवा, ते चांगली गोष्ट आहे. म्हणून आम्ही सगळे या भागातल्या लोकांना जनजागृती केलं की बाबा तुम्ही गणपती विसर्जन करू नका. आणि लॉकडाऊनमध्ये आम्ही प्रत्येक वृद्ध लोकांना सांगितलं, तुम्ही बाहेर पडू नका. आम्हाला शासनाचे निर्बंध होते, बाबा वृद्ध लोकांना बाहेर येऊ नका. आम्ही या भागात कोणाला गर्दी करून देत नव्हतो, त्यामुळं आमच्या भागात कोविडसारखे पेशंट कमी होते, होते 1-2-4, पण एवढे की 5-25 ह्या भागात आमचे निघाले नाहीत. आम्ही प्रत्येकाला जनजागृती करू. कालच आम्ही सगळे डॉक्टर लोकांचे करोना योद्धा म्हणून त्यांचा आम्ही सत्कार केला इथं बोलून. आत्ताच विद्युत कर्मचारी इथं येऊन बसलेत, ते सुद्धा आमच्यासाठी रात दिवस योद्धा म्हणून ते लढलेत, त्यांचंसुद्धा मी आत्ता कर्मचारी. आणि त्या लोकांचं कोण ना कोण वाली राहावं, आता का लाईट गेलं की आपण फोन करतो, पण हे लोक 4 महिने 5 महिने रात दिवस झटले, हे करोना युद्धाचे आहेत आपल्यासाठी. डॉक्टर म्हणा, हे म्हणा, हे लोक आपल्यासाठी झटलेलं. पोलीस तर रात दिवस काम केलं, त्याच्यामध्ये आम्ही काही करू शकत नाही, पण आपल्या भागात आपण जेवढं होईल आपण तेवढं काम करत गेलो. धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. तर तुम्ही ज्याप्रमाणे पोलीस असू देत, नर्स असू देत, डॉक्टर असू देत, हे कोरोनामध्ये जसे झटत होते लोकांसाठी, त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा तुमचं काम बजावलंय. तर तुमचं नाव काय आणि आता यंदाचा हा उत्सव याच्याबद्दल काय सांगताल? माझं नाव सुनील काळे आहे. यंदाचा उत्सव आता कोविड-19 ह्या कारणामुळं लोकांना पारंपरिक पद्धतीने जरी करता आलं नाही तरी ते पळता न मोडता लोकांनी त्यांच्या पद्धतीने व शासनाने ज्या पद्धतीने मार्गदर्शन सूचना दिल्या त्या पद्धतीने साजरा करू लागले. तर आणि आम्ही महावितरणच्या वतीने सर्व गणेश भक्तांना गणपती उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आम्हाला होता होईल तेवढं चांगलं त्यांना सहकार्य करायचा प्रयत्न करतो आणि आम्ही ते काम अविरतपणे अखंडितपणे वीज पुरवठा देण्यासाठी तत्पर आहे. धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. धन्यवाद सर. खरंच मंडळी आपण पाहतो की या उत्सवांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी उघडत असतात, वेगवेगळे उत्सव साजरे होत असतात, वेगळीकडे उत्साह पाहायला मिळतो, पण अशा सुद्धा गोष्टी घडल्या पाहिजेत ज्या मंडळाकडून केल्या जातात. तर मला असं वाटतं की खूप चांगली संकल्पना तुम्ही राबवताय, खूप चांगले काम तुम्ही करतायत. तर त्याच्या सगळ्याबद्दल अजून सांगायचं तर त्याच्याबद्दल आपण ऐकूयात की अजून काय या मंडळाकडून केलं जातं, काय काय उपक्रम इथे राबवले जातात या मंडळाकडून. मॅडम, आम्ही जे मलेशियाला जाण्यासारखं विद्यार्थी लोकांना सुद्धा आम्ही मदत केलेलं आहे. मलेशियाला जाण्यासाठी एक बोक जैन घरकुलचा विद्यार्थी होता, त्या आम्हाला न्यूजमधनंच असं कळालं, त्या विद्यार्थीला बोलून आम्ही जवळजवळ आम्ही 21,000 रुपये आम्ही त्याला दिलं आणि त्याला पाठवलं. तो गणपतीच्या पुण्याने तो प्रथम क्रमांक म्हणून तो इथं आला. आणि ह्या मंडळाचं एक वैशिष्ट्य सांगतो मॅडम, जे अनाथ लोक असेल त्यांना आम्ही मदत करत राहतो आणि त्यांचे महत्त्व वगैरे असेल आम्ही ह्या मंडळाच्या मार्फत आम्ही करत राहतो. जेवढे विधायक कामाला करता येईल आम्ही तेवढं प्रयत्न करत राहतो गेल्या. आणि जे सामुदायिक विवाह असतात, मणिमंगळसूत्रसुद्धा आम्ही काय काय जोडप्यांना दिलेले आहेत आणि आमच्याकडून जे संकल्प येईल आम्ही ते प्रयत्नच करत राहतो. आणि शिवलसारख्या भागात कसं असतं, आता गोरगरिबात शिवलमध्ये गेलं की त्यांना 1,000-1,500 रुपये सुद्धा गोळ्या औषधाला पैसेसुद्धा मिळत नाहीत. आम्ही ते काय करत असतो की तिथं आम्हाला जर असं कळालं की आम्ही तिथं जातो, पैसे देत नाही, आम्ही त्यांची चिठ्ठी घेतो किंवा गोळ्या औषध त्यांना आम्ही घेऊन देतो. हे असे अनेक संकल्प आमच्या डोक्यात असतं, आम्ही करत राहतो आणि ह्याच्या पुढं बी करत राहू. प्रथम मी सर्वात म्हणजे बिहार न्यूज मनीष खेत सरांचा आणि तुमचा मी मनापासून अभिनंदन करतो. तुम्ही आमचं काहीतरी ह्या भागात येऊन ह्या गणरायाचं काय आहे तुम्ही आमच्या सगळ्या सोलापूरसाठी आणि शहरासाठी जिल्ह्यासाठी मांडलात,
प्रथम तुमचा धन्यवाद करतो बिहार न्यूज चॅनलचा। खरं तर सर आमचं धन्यवाद नाही, तुमचं कौतुक म्हणावं लागेल। जेव्हा तुम्ही असं काम करता तेव्हा आम्हाला नक्कीच या कामाची दखल घ्यावी लागते, त्यामुळे खूप सुंदर काम चालू आहे तुमच्या सगळ्यांचं, सगळ्या सभासदांचं असू दे, इथल्या प्रत्येक व्यक्तीचं असू दे, तेव्हा असंच काम तुमचं चालू राहू दे। बाकी बाप्पा आपल्या पाठीशी तर नेहमी असतो, तेव्हा मंडळी एवढंच सांगेन की आपल्या आयुष्यातला आनंद हे बाप्पाच्या पोटा इतकं विशाल असू देत, आपलं जीवन हे बाप्पाच्या सोंडे इतकं लांब असू देत, आपल्या आयुष्यातलं संकट हे मूषका इतकं लहान असू देत, आणि आपल्या आयुष्यातल्या गोड क्षण असतील ते मोदका इतके गोड असू देत। तेव्हा बाप्पा तर आहेच आपल्या सोबती, सुखकर्ता दुःखहर्ता बाप्पा विघ्नहर्ता, तेव्हा नक्कीच हा कोविड-19 विघ्न असू देत किंवा बाकी कोणतेही दुःख असू देत ते बाप्पा आपले हरून नेतील। तेव्हा प्रत्येक नियमटींचं पालन करून उद्याचा हा विसर्जन सोहळासुद्धा आपण त्याच प्रकारे पार पाडायचा ज्याप्रकारे या 10 दिवसांमध्ये आपण नियमटींचं पालन करून हा उत्सव साजरा केला आहे। तेव्हा गणपती बाप्पा मोरया।